आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पेठ वडगावात भारत बंद यशस्वी. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलेल्या भाजप सरकारला सत्तेतून हाकला, जयवंतराव आवळे. इंधनाच्या दरवाढ करून भाजपाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं काम केलं आहे. सत्तेवर आल्यापासून गेल्या 4 वर्षात इंधनाच्या दरात वाढ करण्याचं काम भाजप करीत असून जनतेला वेठीस धरत आहे. काँग्रेस, मनसे व इतर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरात निषेध फेरी काढून काळ्या फिती बांधून हे आंदोलन केलं. सकाळी वडगाव शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध करत पालिका चौकात ठिय्या मारून निदर्शने केली. राजू आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक जवाहर सलगर, महालक्ष्मी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण, मनसेचे नगरसेवक संतोष चव्हाण, हातकणंगले काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव, अमर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय सुतगिरणीचे अध्यक्ष राजू आवळे म्हणाले, भूलतापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने सर्व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली आहे. यामुळे सामान्य माणसांचं जगणं असह्य झालं आहे. या सरकारच्या धोरणांमुळे देशात हुकुमशाही निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत भाजप सरकारला खाली खेचण्याचं काम जनता करेल असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसने पुकारलेल्या इंधन दरवाढीच्या आंदोलनाला वडगाव शहर मनसेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. यावेळी दिलीप दबडे, धनाजी घोगरे, सुकुमार रावळ, रमेश पाटोळे, अरुण पाटील, जगन्नाथ दाभाडे, डॉक्टर विजय गोरड, अभिजित दबडे, मनसेचे अमित पाटील, नागराज विश्वास पाटील, नितीन कुचेकर, सुनील सनगर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी पेठ वडगावहून सुनील घुनके. सरकार आपले नगरसेवक अरुण पाटील असल्याबद्दल मित्रांनो, आज हा कार्यक्रम आपण आपल्या देशाचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते, जे महागाई निर्माण झालेली आहे, पेट्रोल आणि डिझेलचे जे दरवाढ झालेले आहेत, त्या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीच्या विरोधात या देशामध्ये झालेली महागाई, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, त्या सर्वांच्या संदर्भामध्ये हा भारत बंद अशा प्रकारचा नारा, अशा प्रकारचं आंदोलन आज राहुल गांधी यांनी जाहीर केलेलं आहे. आणि या आंदोलन जाहीर केल्यानंतर जवळपास देशातले 21 पक्षांनी याला पाठिंबा दिलेला आहे. फक्त जर शिवसेना सोडली तर सर्वच पक्षांनी देशातल्या या काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.